यानंतर पश्चिम महाराष्ट्रातून एक मोठी बातमी आहे. रणजित सिंह मोहिते पाटील काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. माढा विधानसभा लढवण्याबाबत ते चाचपणी करत आहेत आणि राज्यातील काँग्रेस नेते उद्या अकलूजमध्ये आहेत तेव्हा याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. जर माढा काँग्रेसला सोडली तर रणजित सिंह मोहितेंचा विचार होऊ शकतो. या दरम्यान एका कार्यक्रमात बोलताना रणजित सिंह मोहिते पाटील यांनी सोलापूरची संस्कृती जपली पाहिजे आणि ती जपण्यासाठी कुठेही तडजोड किंवा पुढे मागे करण्यासाठी मी तयार आहे असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं. मला ह्या निमित्तानं एवढंच सांगायचं की माझी कातडी काढून जरी तुमच्या पायातलं पायतान केलं तर उपकार फिटणार नाहीत. एवढे उपकार तुम्ही सर्व मंडळीने आमच्यावरती केलेले आणि ही जबाबदारी माझी आहे, ही जाणीव मला आहे. कुठं थांबावं लागेल, कुठं पुढं मागं व्हावं लागेल, सोलापूर जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी रणजित सिंह मोहिते पाटील ती पाहिजे ती किंमत तडजोड करायला तयार आहे. पण विकासाला कुठंही खेळ बसली नाही पाहिजे हे मात्र या ठिकाणी आपण सर्वांनी जपायचंय. वाडा विधानसभेचे आमदार शरद पवारांच्या भेटीला आलेत. बबन शिंदे यांनी मोदी बागेत येऊन शरद पवारांची भेट घेतली आहे आणि पवारांची भेट घेण्यासाठी आलोय असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. बबन शिंदे हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी आज मोदी बागेत आलेले आहेत. माढा विधानसभेचे आमदार आहेत ते शरद पवारांच्या भेटीला बबन शिंदे हे आज आलेत. कालपासून शरद पवार गटाचे कार्यकर्ते हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी येत आहेत. त्यातच आज बबन शिंदे हे देखील आता शरद पवारांची भेट घेण्यासाठी आलेत. भाजपच्या रोपट्याला वरून दाढीवाला डिंक्या रोग आणि खोडावरती गुलाबी अळी लागल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. नागपुरात झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी भाजपवरती जोरदार टीका केली आणि यावेळी नागपुरातील 6 जागा निवडून आणणार असा निर्धार केला. तर शिवसेना संपवायचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहेत. हिंमत असेल तर शिवसेना संपून दाखवाच असं आव्हान उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिलं. संत्र्याला तो एक डिंक्या रोग येतो येतो ना, कुठे पोखरतो? खोडाला. तसा भाजपला तर एक दाढीवाला डिंक्या रोग झालाय. तो त्याचं खोड पोखरतोय आणि कापसावरती गुलाबी अळी पडते पडते ना. जॅकेट असतं की नाही मला माहिती नाही, पण गुलाबी असते. त्याच्यामुळे ह्या भाजपचं रोपटं जे संघाने पोचलं जोपासलं त्या भाजपच्या रोपट्याला आता वर्ण गुलाबी आळी आणि खोडकिडा दाढीवाला खोडकिडा लागलाय. मोहनजी, हा भाजप तुम्हाला मान्य आहे का? तिकडे मला म्हणाले होते औरंगजेब फॅन क्लबचे संस्थापक उद्धव ठाकरे. म्हटलं मी औरंगजेब फॅन क्लबचा संस्थापक असेन तर तुम्ही अमित शहा नाही, तुम्ही अब्दाली आहेत. अब्दाली आहात, अब्दाली अहमद शहा अब्दाली. आणि 4 दिवसापूर्वी नागपुरात येऊन गेले. बंद दाराड काय? उद्धव ठाकरेला संपवा, शरद पवारांना संपवा, त्यांचा पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा, बूथ लेवलवरचे कार्यकर्ते फोडा. अहो अमित शहाजी, हे बंद दाराडचे धंदे तुमचे सोडा. हिंमत असेल तर इकडे मैदानात या शिवरायाच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा. तर उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक्सवरून प्रत्युत्तर दिलंय. काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेनं संघटना चालवतायत ते पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उमरे झिजवणं ही भीक असते का असा टोला त्यांनी लगावला. वसुली प्रकरणामध्ये तुरुंगात जाऊन आलेल्या आणि शेतकऱ्यांची बँक गिळली म्हणून न्यायालयानं शिक्षा ठोठावलेल्या लोकांच्या बाजूला बसून भ्रष्टाचाराबद्दल बाता करण्यासारखा कोडगेपणा नाही असा टोला त्यांनी लगावलाय. कुणालाच काही देण्याचं यांना माहितीच नाही, त्यांना फक्त घेणं माहिती आहे. आमच्या लाडक्या बहिणींना दिलेले 1500 रुपये सुद्धा तुमच्या डोळ्यात टोचतात अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. पुण्याचे माजी महापौर आबा बागुल यांनी शरद पवारांची भेट घेतली. आबा बागुल पर्वती मतदारसंघासाठी इच्छुक आहेत आणि पर्वती मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी केली जाते आणि याच संदर्भात आबा बागुल यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
फलटण विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली. विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना अजित पवारांनी पुन्हा उमेदवारी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटणमधील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी ही घोषणा केली. पुढची बातमी बघूयात. भाजप नेते पद्माकर वळवी यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. धनगरांना आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, तो अधिकार केंद्र शासनाला असल्यामुळे यात राज्य शासनासोबतच मुख्यमंत्र्यांनी विनाकारण ढवळाढवळ करू नये अशी भूमिका पद्माकर वळवी यांनी घेतली आहे. मुळातच धनगरांना आरक्षण देण्याचं आमिष देऊन सरकार एक प्रकारे आदिवासी नव्हे तर खुल्या आणि ओबीसी आणि अन्य प्रवर्गावरती अन्याय करत आहे असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रामध्ये सध्या जो धनगर आरक्षणची मागणी धनगर समाजाकडून सुरू आहे, सरकारकडून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट होत आहे आणि या सर्व परिस्थितीमुळे आदिवासी समाजच एक हवालदिल झालेला आहे. समाजापुढे प्रश्न तयार झाला आहे की आदिवासी जमातीमध्ये ज्यांचा काही संबंध नाही असा समाज किंवा अशा प्रकारचे लोक जर आदिवासींचे दाखले मागत असतील किंवा सरकारची मान्यता मागत असतील ते चुकीचं आहे, हे लोकांचं म्हणणं आहे. तोच आवाज मी या ठिकाणी आज समाजाच्या वतीनं सरकारपुढे मांडलेला आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. बैठकीत विविध मुद्द्यांवरती चर्चा होणार असून दूध उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात निर्णय होणार का याकडे लक्ष आहे सगळ्यांचं. शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात निर्णयाची शक्यता आहे आजच्या बैठकीनंतर. सेवानिवृत्ती ग्रॅज्युएटीची कमाल मर्यादा 14-20 लाखांपर्यंत करण्याचा देखील सरकारचा विचार आहे. सातारा जिल्ह्यातील म्हसवड इथे आमदार गोरेंनी केलेल्या कार्यक्रमात लाडकी बहीण आणि मातांचा सन्मान सोहळा पार पडला आणि यावेळी गोरेंनी बंदुकीची ऍक्शन करत शरद पवारांवरती नाव न घेता टीका केली. शासनानं राबवलेल्या योजनांच्या विरोधात काम करणाऱ्या आणि माणखटाव तालुक्यातील विकासाच्या आड येणाऱ्यांवरती हा बंदुकीचा रोख असल्याचं त्यांनी सांगितलं. या महिलांच्या योजनेमध्ये अडवे येणाऱ्यांच्यावरती होता, खटाव मानचा किंबहुना महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येणाऱ्यांच्यावर होता. तुम्ही म्हटला तर कुठल्या बाजूला होता तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलणार नाही. परंतु समजणे वालोको इशारा कापी होता, माझा रोग कुठल्या दिशेला होता तुम्ही बघितलेला आहे, त्यामुळे बिलकुल आपण निश्चिंत राहा. इशारा जो आहे आणि निशाणा तो आहे तो योग्य ठिकाणी लागलेला. सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात चक्क पक्षातल्याच भाजप कार्यकर्त्यांनी बैठक घेतली. देशमुखांविरोधात पक्षातीलच आजी माजी पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेत वज्र मोड बांधली आहे. सोलापूर शहराचा विकास न करणाऱ्या आमदाराला बदला, अन्यथा त्यांना पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिला. त्यामुळे सोलापुरात भाजपमध्येच अंतर्गत वाद सुरू झाल्याचं दिसतंय. महिला म्हणून मला ह्या ठिकाणी संधी दिलं तर जे काही 2.5 वर्षात मी काय काम केलं ते मी पुढच्या 5 वर्षात खरंच मी भारतीय जनता पार्टीचं काम करू शकते. या निमित्ताने आपण या ठिकाणी मेळावा या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि माझ्याबरोबर सर्व सिनियर सर्व नगरसेवक आहेत, पक्षनेते झालेले आहेत, विरोधी पक्षनेते झालेले सर्व या ठिकाणी उपस्थित, कष्टातून भाजपला वाढवणारे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. धारावीतील सुभानिया मशिदीचा अनधिकृत भाग तोडायला सुरुवात झाली आहे. मशिदीच्या ट्रस्टींकडूनच स्वतःहून हे बांधकाम काढलं जात आहे. हे अनधिकृत बांधकाम आम्ही स्वतःहूनच काढू अशी हमी ट्रस्टींनी पालिकेला दिली होती, त्यानुसार हे बांधकाम काढलं जात आहे. या मशिदीच्या अनधिकृत बांधकाम पाडकामाच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी धारावीमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मग सामंजस्यानं यावरती तोडगा काढण्यात आला.
आणि ट्रस्टींनी आपण स्वतःचे बांधकाम पाडण्याची हमी दिल्यानंतर हा तणाव निवळला. धारावीतील अनधिकृत सुभान्या मस्जिद तोडण्याची सुरुवात झाली आहे. हे तोडकाम उद्धव ठाकरे सेना नेते आणि काँग्रेसचा मुस्लिम अनुनयीकरणच लांबून चालंत पाडकाम होत आहे. डिमोलिशन लँड जिहाद होत आहे. आता प्रकाराचे लँड जिहाद वोट जिहाद आता महाराष्ट्रात चालणार नाही.